शिवसेनेत नव्या नेत्याची निवड झाली आहे. या नव्या नेत्याच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोषात आनंद साजरा केलाय. पाहुयात कोण आहे हा नवा नेता आणि काय आहेत त्याच्या पुढची आव्हानं. शिवसेनेचं हे नवं ताज्या दमाचं नेतृत्व देशात तरुणांचा टक्का वाढलाय. त्या तरुण टक्क्याचं प्रतिनिधित्व करणारा हा नवा नेता. राजकारणाची मैदानं गाजवताना खेळाच्या मैदानात रमणारा, रूफटॉपचं समर्थन करणारा आणि शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना टॅबसाठी आग्रही राहणारा. बॉम्बे स्कॉटिश आणि झेवियर्समध्ये शिक्षण झालेल्या आदित्यनं कायद्यातली पदवी घेतली. 2008 पासून आदित्य राजकारणात सक्रिय आहे. 2010 साली युवासेनेची स्थापना झाली. त्यानंतर लगेचच सिनेट निवडणुकीत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणत मुंबई विद्यापीठावर आदित्यच्या नेतृत्वात भगवा फडकला. आदित्य राजकारणा इतका मैदानातही रमतो. आदित्य मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष आहे. फुटबॉल, क्रिकेट, जुडो, कराटे या खेळांची त्याला विशेष आवड आहे. खेळाडूंना मैदानात आणि मैदानाबाहेर सुविधा मिळाव्यात यासाठी तो विशेष आग्रही असतो. ओपन जिम ही संकल्पना आदित्यचीच. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब हवा हाही आदित्यचा आग्रह. मुंबईतल्या नाईट लाईफ आणि रूफटॉप संकल्पनेचा पुरस्कर्ता असलेली आदित्यची बॉलिवूडशीही दोस्ती आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहेच. आजचं जे अधिवेशन होतं त्याच्यात हे मला दिले गेले मान आहे. ते मी सगळ्यांचे आशीर्वाद मागतो की जसं काम चालू आहे आणि जसे आशीर्वाद मिळत आहेत तसेच मिळत राहो सगळ्या पक्षांमधून आणि सगळ्या लोकांकडून. तरुणांना एक आकर्षण आणि आपल्या राज्याचं, महाराष्ट्राचं आशास्थान म्हणून, युवकांचं आशास्थान, तरुणांचं आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या राज्यातल्या तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठीच एक अतिशय चांगलं काम आदित्यजी करतायत. मला अतिशय आनंद होतो आहे की युवासेनेचे प्रमुख आदित्यजी संबंध महाराष्ट्रामध्ये आज फिरतायत. सगळ्या शिवसैनिकांची मागणी आहे. उद्धवजींच्या नंतर फार मोठं काम त्यांनी पक्षामध्ये केलेलं आहे. आज नेता म्हणून ज्या वेळेला व्यासपीठावरती त्यांची नियुक्ती झाली आणि मला आनंद होतो की तो प्रस्ताव मलाच मांडायला संधी मिळाली. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेनेचा युवा आणि आश्वासक चेहरा, उच्च शिक्षित आणि सर्वसमावेशक नेतृत्व, राजकारण, समाजकारण, कला, खेळ या क्षेत्रात वावर, संघटन बांधणीचं कौशल्य ही आदित्यची काही बलस्थानं. तर तुलनेनं कमी अनुभव, घराणेशाहीचा आरोप आणि पेज 3 कल्चरचं आकर्षण या आदित्यच्या काही उणीवा. ठाकरेंच्या घरात आदित्य वगळता तसं मृदुभाषी कुणीच नाही. त्यामुळं मृदुभाषी हे आदित्यचं बलस्थानही ठरू शकतं किंवा उणीवाही. आक्रमकता हा ठाकरेंचा स्थायी भाव आहे. शिवसेनेचा हा नवा नेता संवेदनशील आणि कवी मनाचा आहे. त्यामुळे आदित्यकडून भविष्यात आक्रमक विधायक आणि आश्वासक नेतृत्वाची अपेक्षा आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.